ह्याच्यामध्येच मी स्क्रीनच जरा कमी हिरवलं आहे, कारण चार्जिंग संपते ना, त्यामुळे ब्राईटनेस स्क्रीनचाच कमी आहे. तुम्ही असं दोघं बोलणार का नाही? मग तिकडे कॅमेरा कसा? मी घेतो. ते पहिला तिने विचारणार प्रश्न, दादा सांगायला की तिने परत तिकडे पहिला ना तेवढंच बोलणार, नंतर मी मागं राहूनच बोलणार. कंटिन्यू त्यांचंच हे असणार आहे. भिकाजी शिंगारे असंच म्हणायचं. भिकाजी बापू शिंगारे आमच्या वर्षा ना बापू पुस्तकात ना भिकू बापू आहे. भिकू बापू, भिकू बापू शिंगारे असंच म्हणतो. भिकू म्हणजे पण भिक्यामध्ये काय, भिकारी म्हणजे काय आता कोण नाव घ्या, आता कारभारीच म्हणतो रोकडीचा कारभारी. भिकू म्हणजे कारभार म्हणायचं, आता आता तसंच म्हणतो रोकडीचा कारभार म्हणतो पहिल्यांदा. एवढा मोठा याचा भिकू कसं म्हणायचं, विका कसं म्हणायचं, आता अडचण झाल्या मग काय करायचं, रोकडीचा कारभार. रोकडीचा कारभार. बर, नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय रोकडेमध्ये, आणि रोकडेमध्ये आल्यानंतर मला भेटलेले आहेत रोकडेचे कारभारी भिकाजी बापू शिंगारे. आणि त्यांना बघितल्यानंतर मला खरंच इतकं म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व एक समोरच्यावर इम्प्रेशन टाकणार आहे, समोरच्यावर प्रभाव टाकणार आहे. त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांनी खूप चांगलं आदरातिथ्य केलं, आणि खरंच मला त्यांचा स्वभाव आणि हे सगळं अगदी आवडलं. आणि त्यांना आपण बाळूमामांच्या विषयी आणि त्यांच्या वडिलांच्या विषयी आणि त्यांच्या स्वतःच्या आठवणी आपण विचारूया. नमस्कार. नमस्कार. तर मला पहिल्यांदा तुम्हाला असं विचारायचं आहे की मामांच्या बरोबर तुमचा पहिल्यांदा संपर्क कसा आला? आता ते पहिल्यापासून सांगायला लागणार आहे कसा आहे. पहिल्यापासून माझ्या जन्माच्या अगोदरपासून हे कसं, पहिला लहानपणी लग्न होत होती आमच्या वडिलाचं आणि आमच्या आईचं. आमच्या आईचं माहेर रेंदाळ, आणि तिथं लहानपणी लगीन झालेला आमचा वडील मागून तालमीत घेऊन मोठा झाला, आणि आमची आई काळीसावाची, आणि तिचा बाम यायला. बाम यायल्यानंतर आमचा बा उड्या मारायला, ही बायको बायको आहे, बारकी बायको आहे, मला काय जमाई नाही, दुसरं लगीन करा, मला दुसरी बायको बघा. म्हणजे बायकावर फिरायला ही पहिली वानगडी आहे. तशी आमची आई लागली झुरायला. मग आमच्या आईला झुरत असताना तिथली एक मायोवा इटू पुजारी, तिथे एक बाई घरोघर होती, ती 6 महिने आमुष्याला पौर्णिमेला पोट वर येणार आणि जिरणार, पोट वर येणार आणि जिरणार, असं 27 महिने चालत होत. त्या इटू बाबा पुजाऱ्याला आणि त्या मायेवाला कोणतं सांगितलं, बाळूमामा म्हणून एक देव आहे आणि साधा माणूस आहे, आणि त्याच्यावर तुम्ही जावा, तुमचं काम होईल. मग तिकडे गेली तिचा धीर, ती युट्यूब होत्या माई बाई. मग ते काय आम्हाला म्हणले, मामा त्याने एक 4 दिवस आधीच येऊ देणार, एवढ्या शिवेच येणार, ही केस माझ्यातनं होत नाही, तुमच्या घरला जावा. म्हणजे दिवशी म्हणला, बर तुम्ही राहणार आहे, ह्या हिंदू मी काम करतो, पण एक वरीच माझी मेहनत राखली पाहिजे. ती म्हणजे आम्हाला कसं जमणार, आमची मेहनत आहे, शेरड आहे. मग त्याचा भाऊ म्हणला, युट्यूबवर त्याचा, आम्हाला वहिनीन भाऊ जगला की बास आहे, वहिनी एवढी बाळच होती, मी मेहनत युकतो, पण बामाची सेवा करा. म्हणजे नवरा बायको दोघ जण बाळूमामाची मेहनत राखायला राहिले. राहिले राहिल्यावर वर्षानं मेंद्र गेली आत्मापूर असणं, मेचकी असणं, भडगड इंग्रज भडगाव असणं, निंगापूरला गेली. निंगापूर असणं मेंद्र आली आणि गलगलीच्या माळाला आली, गणपती बसल्यावर, गणपती पाण्यात पडल्यावर ह्याला आले, पाडव्याला गेलेले गलगल्याला आले. त्या मामाने सांगितलं, मायोवा आणि इटू पुजारी आणि बाळू पुजारी, तुम्ही आता तुमच्या घराला जावा, तुझं बाळपणाचा दिवस भरलेला आहे, तू जा. ती बाळपणाला गेली, ती बाळ झाली. मामा दुष्टाला सांगितला, बाळ झाली का काय माई, ती बाळ झाली 27 महिन्यानं. तर मामा काय सांगितला, पुढं मोरगा मोठा झाला, माई मी दिलाल पोरगायची माझ्या मेंढरात लावून दे. त्याचं नाव तिनं बरोबरीनं बाळूच ठेवलं. बाळूच ठेवलं. त्याच्या बाळांचं गाव कोणतं? रेंदा. रेंदा. तर सुदर्शन चक्र लावून मी त्याला बाहेर काढले, ते पोरग माझ्याकडे दे खाई मजली. मग ते मामाकडे खायचं ते बाळू. त्या माई बाईनं आमच्या आईला सांगितले, आजीला, बाळू मामाकडे जावा मेचक्या भागात मेंढरा असतात आणि त्याला भेटा.
त्यावेळी तुमच्या वडील कुठं इथं रुकडे तर राहायचे? वडील गावातच की गावात राहायचं, 10 रुपयाचं भांडण करायचं करत होत. मग आमची आईनं आजीनं आमची आईला घेऊन बाळूमामापाशी गेले. बर. आणि म्हणली बाबा बाप तूच आणि आई बी तूच, तिचा बाप मी आला आहे. मी असा असं या गावात गेले आणि पोरगी झुरणी गेला आणि तिचा बाप नवरा म्हणजे 10 रुपये नाचाला आहे, माझं दुसरं लगीन कारण आहे, तोडतो असं करतो असं चाललंय म्हटलं. पहिला नको नको म्हणला आणि मागणं म्हणला असा पुजेर आहे तुला मी नको म्हणत नाही. आमच्या आईला म्हणला बाळ असं कर, रोज लिंबाचा पाला घ्यायचा सकाळी पारी आणि ती चेचायचा आणि त्यातला हिटला भांडरा घेऊन एक 7 दिवस पे. ते भांडरा घेऊन लिंबाचा पाला रस काढून त्यात भांडरा टाकून एक 7 दिवस पेली बाई खडखडीत झाली. खडखडीत झाल्या आता काय मामा मी भांडी घासतो निसत राहतो, माझं काही नाणं नाही, नवरा नाचवत नाही म्हणले मी कसं जाणार. म्हणला हा भांडी घास बाळा. आणि मागणं महिन्यानं म्हणला बाळ असं कर, ही कुठं दिल्यास तर रुकडीच दिल्या. मग त्याला तिच्या नवऱ्याला एकदा निरूप दे. मामा म्हणजे ठीक आहे काय येत्यात म्हणू की वाण माणसं पैरवान माणसं दारोडी माणसं माझं काय ऐकणार, तू निसता निरूप दे मी सांगितले म्हणून हिने निरूप दिला. बाळूमामा तुम्हाला बोलवले, त्यांनी बाळूमा माहीतच नव्हता, त्यांनी बाळूमा माहीतच नव्हता. मग त्यानं आपला भाऊ घेतला बिरू आणि दोघं जण मामाला हुडकत मेच घ्यायला आले. आल्या मामा म्हणला कुठला तू तू रुकडीचा काय नाव? बापू शिंगारे. बरं काय आलायस? मामा ही बायकू ही तुझी बायकू होय. मग हिला नेणार? नेतो म्हणला. आता उतर नको का म्हणतो तास? तर त्याला म्हणलं हे इजरीन पिजरी होतं हे आजारी होतं मामा, आता जरा गुवाळ झाले आता मी नेतो. मग नेतो ना आता तुझ्या घरला जा, त्या पोरगीला हिच्या माहेरला पाठवतो आणि गावात मोराळी हो आणि दुरडी घेऊन हिला आणायचा. मग तिला 2 दिवसांनी जाऊन आणली. मग तिथून सूर लागला, मग त्याला नाद लागला बाळूमामाला. मामाकडे राहायचं, झाडं तोडायचं, मेंढरं चारायचं, काय आपलं करायचं. आणि वडलास नाही तुमच्या? हा वडलास नाही, वडला नाही वडील. बकऱ्यात जायचं, झाडं तोडायचं, इरबर राहायचं, महिना 2 महिने राहायचं. मग त्याला नाद होता दारूचा. बरं. 5 वाजली की मामा मला 1-5 रुपये मामांच्याकडे मागायचे. होय. मामाकडे घ्यायचं आलं नको बाप्या दारू पिऊ नको. नाही मामा म्हणला मला सैन पडत. आतापर्यंत मी ऐकलंय मामांना लोक घाबरत होती, तिथे मेंढके सुद्धा घाबरत होते आणि त्यांच्या बरोबर इराब सावकर सगळे होते घाबरत होते. इराब सावकर माहित आहे, कल्लाब सावकर माहित आहे, सगळी मला माहित आहे, सगळे घाबरत होते. पण तुमच्या वडील डायरेक्ट मामांच्याकडे अगदी असं मागायची मागत होतात. बर. आणि पेच होतात. मामा म्हणायचे खीर आणायचे जा पे जा, ते घाऊन खाऊन यायचं प्यायचं आणि यायचं संगीत खायचं आणि उद्या सकाळ काम होतो गंडच करायचो. कामात गेला नाही मारण मोकळा कधी त्या मामाच्यात होत नाही ते सुद्धा झाडी विचारणार पाडणार आणि मेंढ्या थंड करणार ना, मेंढ्या फुगल्या की बाळूमा खुश खुश मापाचा होता. म्हणून त्यावेळेला बाप्या दारू सोड, बाप्या सोड, तू देव सांगायला सोड म्हटला, त्याशिवाय मी दारू सोडत नाही. देव सांगायचा सोड मी जगाच्या कल्याणासाठी ना, कल्याणासाठी म्हणला मी सांगतोय, तू काय रांडायच्या दारू घेऊन वाटोळ करतो? मामा तुझं सगळं बरोबर आहे. म्हणला शाहू महाराजने एक रेडा बाहेर गेला म्हणला आणि ते रेड्याला रोज खुराक होत, दूध होत, खा खा होत्या, खोबऱ्या होत्या. पण त्याला आठवण झाली ती साखळ्या तोडणार आणि सकाळी येरडीला जाणार. तर तसा हे शाहू महाराजचा रेडा म्हण आणि मला बाळी तुझ्या म्हणला असं त्यामध्ये मामा त्यांचा नाद ते सगळी गेली पळून गेली तर ही जाणार नाही. संध्याकाळी 5 रुपये घेणारच आणि मेंढ्राकडे सकाळच्या वारी ताजा झाला. वडिलांचं दारूचं व्यसन अजिबात मरूच का सोडला नाही? अरे बापरे असं झालं. मग ही झाल्यामुळे ती बायकून आंधळा नेले सुरात चाललं, नवरा बायक चांगलं झालं. मी बाळूमामाकडं गेलता आणि अवर्णाच्या रानात मला हे सांगितलं आणि शिवाजी मोर्याचा बा लक्ष्मण मोरे, लक्ष्मण मोरे आणि ते शिवाजी मोर्या अप्पा मोर्या लक्ष्मण मोर्या सांगितला तुझा बा रा सर गीत म्हणला. म्हणला
आणि उजळाय सांगितलं म्हणला. गीत म्हणजे काय ते सांग. गीत म्हणजे धनगर गाणं. धनगर गाणं रात्रभर म्हटलं. हा त्याला ओवी म्हणतात. ओवी म्हणतात धनगरी ओवी म्हणतात. रासारे कोण गाणं म्हणला ओवी म्हणला त्याच्या घराला 12 महिना पाणी भरेल असं मामा म्हणाल. मामा म्हणले मी शरण आलो तुझ्या पाय.